सर्वसामान्यांना न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागू नये, त्यांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी धारणीमध्ये लोकन्यायालय भरवण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विधिसेवा प्राधिकरण मुंबई यांच्यामार्फत न्याय आपल्या द्वारी हा अभिनव उपक्रम 4 वर्षांपासून चालवला जात आहे. या पथकाचं वाहन गावोगावी जातं व तेथे न्यायालय भरवलं जातं. ज्या भागातील प्रकरणे न्यायालयात तडजोडी योग्य आहे अशा प्रकरणांचा निपटारा लोकन्यायालयाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मुख्यतः मेळघाटातील दूरदूरच्या खेड्यापाड्यातील गरीब नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे. फिरते विधी सेवा केंद्र व लोक अदालतचे वाहन सोमवारी धारणी न्यायालयात दाखल झाले असून हे वाहन मंगळवारी हरिसाल येथे जाणार आहे. येथील प्रकरणांचा निपटारा जागेवरच होणार आहे. या व्हॅनमध्ये न्यायालयाचे न्यायाधीश मुकुल गाडे आणि तज्ज्ञ वकील मंडळी सोबत राहणार आहेत. लोकांनी फिरते पथक वाहनातील लोक अदालतीचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचं आवाहन तालुका विधी सेवा समिती धारणी व तालुका वकील संघ यांच्यातर्फे करण्यात आलंय. यावेळी वकील संघाकडून ॲडव्होकेट सुभाष मनवर, श्यामकांत पांडेय, पंकज ठाकूर, सत्यदेव गुप्ता, पिंटू उर्फ शैलेंद्र ठाकूर, राजू गोंडाणे, मोहन गंगराळे, राशीद शेख सोनकर, कृष्णा मालवीय, चतुर्वेदी कोगेकर वकील उपस्थित होते. तस्मी शेख, जुगल किशोर जयस्वाल, शकील अहमद, विदर्भ न्यूज, धारणी.